आपलादारी के तहत आज पूर्व नागपुर में राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के उपस्थिति में शासन आपलादारी कार्यक्रम का आयोजन किया गया था, जिसके तहत कई योजनाओं की जानकारी जनता के समक्ष रखी। इस कार्यक्रम के दौरान फडणवीस बोले कि नागपुर जिले में 25 लाख लाभार्थियों होने के बाद मुख्यमंत्री को नागपुर बुलाकर शासन आपलादारी का भव्य आयोजन करेंगे। साथ ही फडणवीस द्वारा जन आरोग्य योजना महाराष्ट्र के 12 करोड़ लोगों पर लागू होगी, जिसमें सभी ऑपरेशन मुक्त होंगे। यही नहीं, 2011 की जनगणना में बड़ी गलती हुई थी, इसमें कई गरीब लोग बच गए थे। अब हम 1 करोड़ लोगों को इसमें शामिल करने जा रहे हैं। पीएम आरोग्य योजना के तहत नागपुर मेडिकल में अत्याधुनिक सुविधाएं उपलब्ध कराई जाएंगी, जिसका लाभ आम जनता को मिलेगा। कि माझ्या जन्मदिनाचे मी कुठलेच कार्यक्रम करत नाही, पण कृष्णा भाऊंना माहिती होतं की हा कार्यक्रम असा आहे की ज्याला मी पण नाही म्हणू शकणार नाही, आणि म्हणून त्यांनी माझ्या जन्मदिवसाच्या औचित्य साधून 7 कॅम्प्स या ठिकाणी घेतले आणि जनसामान्यांना त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याकरता या कॅम्प्सच्या माध्यमातून खूप मोठी मदत झाली। मी आपल्या सर्वांचे पहिल्यांदा तर याकरता आभार मानतो आणि आज या ठिकाणी ज्यावेळेस आपण आलो तर आमच्या सर्व भगिनी फुलं घेऊन पाकळ्या घेऊन उभ्या होत्या। मी त्यांना विनंती केली की पाकळ्या टाकू नका, कारण लोक म्हणतील शासन आपल्या दारीच्या ऐवजी कचरा आपल्या दारी, अशा प्रकारे तुम्ही करतात। आपण स्वच्छ भारत अभियान राबवणारे लोक आहोत, त्यामुळे पुढच्या वेळेसपासून पाकळ्या आणण्याच्या ऐवजी गुलाब आणायचे आणि जे जे लाभार्थी या ठिकाणी येतील त्या लाभार्थ्यांना लाभासोबत एक एक गुलाब द्यायचा आणि त्यांचं स्वागत आपण करायचं। आणि म्हणून आमच्या ज्या भगिनी स्वागताकरता उपस्थित होत्या त्यांचंही मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। खरं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांनी शासन आपल्या दारी ही संकल्पना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याकरता एक अतिशय चांगला हा उपक्रम राबवलेला आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये आम्ही गेलो, कुठे 7 लाख, कुठे 10 लाख, कुठे 15 लाख, कुठे 20 लाख, कुठे 25 लाख असे लाभार्थी एकेका जिल्ह्यामध्ये या उपक्रमाच्या अंतर्गत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले। शेवटी सरकारी ऑफिसेसमध्ये काम होत असतं, पण जर शासनाचे सगळेच विभाग एका छताखाली आणले। पट्टा वितरण को लेकर काफी चर्चा है, वितरण की गति बढ़ाने की जरूरत है, गरीबों को पट्टा मिलना ही चाहिए, अधिकारियों को ऐसा भी निर्देश फडणवीस द्वारा दिया गया है। कैमरा पर्सन अजित कुवर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।